नमस्कार. मावळतालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित असणार आहे. मावळतालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, तालुक्याचे आमदार सुनीलजी शेळके, माननीय गणेशाप्पा ढोरे, विठ्ठलरावजी शिंदे, भाऊ रवळे, भरतभाऊ येवले, संदीपजी आंद्रे, सर्वच सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. 2019 निवडणूक संपन्न झाल्यानंतर आज 2024 निवडणूक नव्याने लागत असताना मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मावळ तालुक्यामध्ये जी काही विकास कामं झाली, या विकास कामांचा संक्षिप्त आढावा घेण्याच्या संदर्भामध्ये आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या संदर्भामध्ये आमदार सुनीलजी शेळके आपल्या सर्वांशी बोलतील. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष या नात्यानं मी आजच दुपारी मुंबईमध्ये राज्याचे माजी मंत्री आणि या तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय संजय दादा बाळाभाऊ भेगडे यांनी मुंबईमध्ये जी पत्रकारांना संबोधत असताना माहिती दिली, यामध्ये त्यांनी सांगितलं येणाऱ्या 2 दिवसाच्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून मावळ विधानसभेसाठी जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याचं काम आम्ही महायुतीचा धर्म पाळून त्या ठिकाणी करू. त्यांनी अशा पद्धतीनं पत्रकारांना आपलं स्वतःचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून मी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संघटनेचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि या पत्रकार परिषदेला सुरुवात करत असताना पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो त्यांनी आजची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू करावी. आपलंच पाडलं वाटतं, तुमचंच पाडलं नाही आपलं आहे. आता येतो तसा आवाज कॅच करतो देवांना समोर म्हणून बाजूला ठेवतो. आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद संपन्न होत असताना त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते गणेशाप्पा ढोरे, ज्येष्ठ नेते भरतभाऊ येवले, पालेकर मामा, मौली मामा ठाकर, विठ्ठलाना शिंदे, संदीप भवांद्रे, सर्वच सन्मान्य दीपकांना उलावळे, सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि भगिनींना आज पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यामागं मावळ तालुक्यातील मायबाप जनतेनं 5 वर्ष एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वडीलधारी माझ्या महिला भगिनी सहकारी बांधवांनी एका ताकदीनं जोमानं प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोचून एका विश्वासानं
मतदान रूपी मला आशीर्वाद द्यावे अशा पद्धतीचं देखील आवाहन केलं आणि मोठ्या मताधिक्यानं आमदार म्हणून या तालुक्यातल्या जनतेने देखील माझ्यावरती जबाबदारी दिली. आज त्या संपूर्ण जबाबदारीला 5 वर्ष जवळपास पूर्ण होत आहे आणि या 5 वर्षाचा लेखाजोखा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा मागील काही दिवसापूर्वी मावळ तालुक्यातील आपल्या कानेफाटा या ठिकाणी उभा असलेल्या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा, त्यानंतर लोणावळा या ठिकाणी असलेला आपला लायन आणि टायगर पॉइंट या भागातील ग्लास कायवाचं भूमिपूजन, अंदर मावळातील रस्त्याचं जवळपास 350 कोटी रुपयाचा रस्ता त्याचं देखील भूमिपूजन, अशा अनेक कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याकरता दादा उपस्थित होते आणि त्याच दिवशी जवळपास 1100 कोटी रुपयाचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होत असताना मागील 5 वर्षाच्या कालावधीत मावळ तालुक्यात विकास कामांना किती निधी मिळाला याचा देखील अहवाल आम्हाला प्रकाशित करायचा होता, परंतु निवडणुका जाहीर झालेल्या नव्हत्या, आचारसंहिता देखील लागलेली नव्हती आणि मग काही विभागाकडून आपल्या तालुक्यातील कामांकरता निधी देखील येणं अपेक्षित होतं. दादा मावळ तालुक्यात येऊन गेल्यानंतर दादांनी जे काही उल्लेख केला त्यामध्ये इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाकरता आणि पवना नदी सुधार प्रकल्पाकरता हा जवळपास म्हणजे इंद्रायणी नदी प्रदूषण प्रकल्प नियंत्रित करण्याकरता 671 कोटी आणि पवना नदी प्रदूषण प्रकल्प निधी नियंत्रित करण्याकरता जो निधी दिला तो 197 कोटी, त्याचबरोबर तळेगाव नगर परिषदेच्या अंतर्गत साधारणतः 28 कोटी, ग्रामीण भागातील DPDC 62 ते 63 कोटी असं जवळपास नंतरच्या टप्प्यात आपल्याला दादा या ठिकाणी येऊन गेल्या होती 1100 ते 1200 कोटी रुपयाचा निधी अधिकचा या मावळ तालुक्यामध्ये मिळाला आणि म्हणून जो काही अहवाल मावळ तालुक्यातील जनतेसमोर मांडायचा होता किंवा जो काही लेखाजोखा जनतेसमोर ठेवायचा होता तो त्या दिवशी आम्हाला ठेवता आला नाही. आज सर्व मावळ तालुक्यातील जनतेला आपल्या सर्वांच्याच माध्यमातून मी मावळ तालुक्यातील विकास कामांच्या संदर्भात सांगत असताना तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अंतर्गत 150 कोटी 39 लक्ष रुपये एवढा निधी आपण तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये देऊ केलेला आहे. लोणावळा नगर परिषदेच्या अंतर्गत 67 कोटी रुपये, वडगाव नगरपंचायत या नगरपंचायतीच्या अंतर्गत विकास कामांकरता 97 कोटी 19 लक्ष रुपये, श्री क्षेत्र देऊ नगरपंचायतीच्या अंतर्गत त्या ठिकाणी असलेल्या सर्व कामांना 132 कोटी 30 लक्ष रुपये, देवरोड कॅन्टोनमेंटच्या अतिरिक्त देवरोड कॅन्टोनमेंटला एक केंद्रीय नियंत्रित असलं तरी किंवा केंद्राच्या त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था असली तरी आपण राज्य सरकारकडून 32 कोटी 73 लक्ष रुपये, इंद्रायणी पवना नदी कुंडलिका नदी आंध्रा नदीवरील पूल याकरता 170 कोटी 47 लक्ष रुपये, ग्रामीण भागातील जिल्हा मार्ग राज्यमार्ग याकरता आणि मावळ तालुक्यातील रस्ते सुधारण्याकरता आपण जवळपास 951 कोटी 83 लक्ष रुपये, मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजना प्रत्येक गावातील पाणी पुरवठा योजना असेल किंवा वडगाव शहराची पाणी पुरवठा योजना असेल याकरता 270 कोटी 63 लक्ष रुपये, विद्युत विभाग अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर असतील, स्ट्रीट लाईटचे पोल असतील, कंडक्टर असतील किंवा जे आपले वेगवेगळे स्विचेस असतात बॉक्स असतात अशा सगळ्या कामांकरता 25 कोटी 51 लक्ष रुपये, जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत म्हणजे आपण DPDC म्हणतो त्याच्यातून 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 236 कोटी 21 लक्ष रुपये, आदिवासी विभागाकडनं मुद्द्यामध्ये रस्ते असतील, शैक्षणिक इमारत ज्याला आपण वडेश्वरची आश्रमशाळा म्हणतो त्याचबरोबर डक्कर बाप्पा अशा वेगवेगळ्या विभागाकडून म्हणजे आदिवासी विभागातील वेगवेगळ्या हेडच्या अंतर्गत आपण 48 कोटी 75 लक्ष रुपये आणि क्रीडा विभागासाठी
5,60,00,000 रुपये वडगावची महत्वाकांक्षी काही प्रकल्प म्हणत असताना वडगावच्या प्रशासकीय इमारती करता आणि तलाठी कार्यालय त्याचबरोबर सर्कल कार्यालय याकरता 48,00,000,000 रुपये पोलीस स्टेशन लोणावळा आणि वडगाव त्याचबरोबर कळेगाव या तिन्ही ठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या नवीन इमारती करता 32,18,00,000 रुपये मला जो काही शासनाकडनं आमदार म्हणून फंड मिळतो आणि आपला मावळ तालुका डोंगरी म्हणून त्याला देखील एक वेगळा अतिरिक्त फंड असतो या सर्व फंडचा 5 वर्षातला आकडेवारी ही 68,85,00,000 रुपये अशा पद्धतीनं आमदार आणि डोंगरी हा फंड देखील आपल्याला मिळाला. पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास आराखडा त्यामध्ये ग्लास कायवॉक असेल, आई एकविरा देवीचा असेल, संत जगनाडे महाराज असतील आणि त्याचबरोबर कोंडेश्वर आपल्या जांभोळीचं असलेलं तीर्थक्षेत्र, बोरावडेश्वर त्यानंतर आई फिरंगाई माता मंदिर अशा ठिकाणच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याकरता साधारणपणे 669,93,00,000 रुपये आरोग्य विभागाकरता आपलं खाणे फाट्याचं हॉस्पिटल त्यानंतर लोणावळ्याचं उपजिल्हा रुग्णालय काले या ठिकाणचं असलेलं हॉस्पिटल तळेगाव शहरातलं हॉस्पिटल या आरोग्य व्यवस्थेकरता 118,14,00,000 रुपये त्याचबरोबर रेल्वेचे उड्डाणपूल त्यामध्ये काण्याचं रेल्वे उड्डाणपुलाचं देखील काम आपल्याला सुरू करायचं होतं. त्याकरता लागणाऱ्या सर्व परवानग्या टेंडरची सर्व प्रक्रिया ही पूर्ण केली. निधीची देखील आपण त्या ठिकाणी उपलब्धता केली किंवा त्यावरती निधी देखील वर्ग करण्यात आला आणि त्याचबरोबर मळवलीचा पूल अशा रेल्वे उड्डाणपुलांकरता 114,00,000 रुपये आपत्ती व्यवस्थापन हे ज्या ठिकाणी आपलं दरड कोसळली जाते डोंगरी भाग आहे गावांमध्ये किंवा काही ठिकाणी सखल भाग आहे अशा भागांकरता देखील आपण वेगळा पुनर्वसन विभागाकडून निधी उपलब्ध करून घेतला त्यामध्ये तो 38,93,00,000 रुपये जलसंधारणाची काही कामं काही भागामध्ये बंधारे बांधणं काही भागामध्ये पुढील तिथं आपलं पाण्याचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी देखील छोटे मोठे कालवे तयार करणं याकरता आपण 15,69,00,000 रुपये त्याचबरोबर काने या ठिकाणी अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन याकरता 15,00,00,000 रुपये आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दादांनी इंद्रायणी नदी प्रदूषण प्रकल्प नियंत्रित करण्याकरता याकरता 671,00,000 व पवना नदी प्रदूषण प्रकल्प नियंत्रित करण्याकरता 197,00,000 असा मावळ तालुक्यामध्ये जी काही कामं आपण मंजूर केली ज्या कामांना प्रत्यक्षामध्ये निधी आला त्या कामांची आकडेवारी आणि त्या सर्व कामांचा निधी पाहता 4,158,32,00,000 रुपये मागील 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मावळ तालुक्यातील सर्वांगीण विकासाकरता 4,158,32,00,000 रुपये हा प्रत्यक्षामध्ये निधी आपल्या तालुक्यामध्ये उपलब्ध कामांकरता वेगवेगळ्या प्रकल्पांकरता उपलब्ध झालेला आहे. याचबरोबर आता मला मावळ तालुक्यातील जनतेला आवाहन करायचंय आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर किंवा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावरती जी काही कामं आपण माझ्याकडे दिलेली आहेत त्या कामांच्या संदर्भात मला आज जाहीरपणानं सांगता येणार नाही. कुठल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली कुठल्या कामांना निधी उपलब्ध झालेला परंतु तो मी जाहीर करू शकलो नाही की मागच्या काही दिवसापूर्वी काही आचारसंहिता जाहीर झाल्याच्या नंतर जे जी आर माझ्या हातामध्ये आले परंतु त्याची संपूर्ण प्रक्रिया आचारसंहिता जाहीर होण्याच्या अगोदर झाली होती ती देखील मला सांगता येत नाहीये. मावळ तालुक्यात अजूनही साधारणतः माझ्याकडं काही नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्यांनी जी काही कामं सुचवली त्यातील अजूनही 30 ते 35 कोटी रुपयाची कामं ही बाकी आहेत की त्यावरती मला निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. माझ्या मावळ तालुक्यातील सर्व जनतेला मी सांगू इच्छितो की आपण शासकीय निधी हा 4,158,00,000 रुपयाचा आणत असताना अधिकचा निधी तालुक्यामध्ये बाकीच्या कामांकरता कसा मिळेल याकरता देखील आचारसंहिता संपल्यावरती म्हणजे विधानसभेची निवडणूक संपल्यावरती
तो देखील आमचा सर्वांचा प्रयत्न असेल. आपण या शासकीय सार्वजनिक कामांकरता निधी म्हणत असताना व्यक्तिगत लाभ कसा मिळेल, शासकीय योजना कशा पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचतील, हा देखील आमचा सर्वांचा प्रयत्न होता. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांच्या संमतीनं आणि खऱ्या अर्थानं राज्याचे वित्तमंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या बजेटमधून जी काही तरतूद करण्यात आली की मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेचा लाभ मावळ तालुक्यातील महिला भगिनींना मिळत असताना 1,13,000 महिला भगिनींच्या खात्यावरती पैसे मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेचे जमा करण्यात आलेले आहेत. परंतु या योजनेत आजही साधारणतः 2300 ते 2400 साधारणतः आमच्याकडची आकडेवारी थोडीफार कमी जास्त झाली असेल 100-200 संख्येमध्ये, परंतु 2300 ते 2400 आकडा जो काय आमच्याकडे आलेला आहे त्या महिला बहिणींना देखील कशा पद्धतीने लाभ मिळेल व त्यांच्या अकाउंटला कसे पैसे जमा होतील त्याकरता आम्ही देखील प्रयत्न करतोय. येणाऱ्या काळात त्यांच्या देखील अकाउंटला ते पैसे यावेत याकरता आम्ही सगळेच मंडळी प्रयत्नशील राहू. शासन आपल्या दारी हा उपक्रम आम्ही मागील काही दिवसापूर्वी घेतला होता. शासन आपल्या दारी या अभियानाच्या अंतर्गत काही मंडळ काही व्यक्तींना उत्पन्नाचे दाखले असतील, काहींना जात प्रमाणपत्र असेल, अल्पभूधारकाचे देखील प्रमाणपत्र असतील, वय व आदिवास म्हणजे ज्या भागातले कातकरी समाज, ठाकर समाज किंवा कोळी समाज अशा समाजांच्या जात प्रमाणपत्र असतील, ज्येष्ठ नागरिकांकरता ज्या काही योजना आहेत या सर्व योजना पोहोचवण्याचं काम आपण शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून करताना 16,165 नागरिकांना या योजनेचा लाभ मागील 5 वर्षामध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न केला. या व्यतिरिक्त आधार कार्ड जवळपास 3,500 लोकांपर्यंत आपण देण्याचं देखील या योजनेच्या माध्यमातून काम केलं आहे. मोफत वीज बिल माफ योजना, हे आपल्याला माहिती असेल की शासनानं साधारणतः 7.5 HP पर्यंत ज्या शेतकऱ्याचा पंप आहे त्या शेतकऱ्याला देखील बिल मागील जे काय थकीत आहे ते माफ करायचं आणि पुढे जाऊन देखील वीज बिल भरायचं नाही अशा पद्धतीनं घोषणा केली. आणि त्यानंतरनं मावळ तालुक्यामध्ये साधारणतः 1,018 शेतकऱ्यांना लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळालेला आहे. त्यानंतरनं संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा अपंग कल्याण योजना असेल अशा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून साधारणतः 4,800 नागरिकांना आज मावळ तालुक्यामध्ये लाभ मिळतोय. मुख्यमंत्री गॅस सिलेंडर योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी वार्षिक 3 गॅस मोफत या योजनेचे 2700 व्यक्तींना जवळपास लाभ देण्यात आलेला आहे. आदिवासी ठाकर कातकरी समाजाचे 3,654 माझ्या कातकरी आणि ठाकर समाजाच्या व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीनं शासकीय योजना व महत्वाकांक्षी प्रकल्प होत असताना मावळ तालुक्यातील जनतेला मी सांगू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये मागील काही दिवसापूर्वी आपण जे आरोग्य शिबिर घेतलं त्यामधल्या काही नागरिकांचे आजही ऑपरेशन सुरू आहे, ते ऑपरेशन तशा पद्धतीनं सुरू राहतील. ज्यांचे उपचार सुरू आहेत ते उपचार सुरू राहतील. परंतु शासकीय कुठल्याही प्रकारचा निधी मला जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत देता येणार नाही. म्हणून तालुक्यातील जनतेला आव्हान आहे, महिनाभराचा कालावधीपर्यंत सर्वांनी सांभाळून घ्या, महिनाभर कुठल्याही प्रकारचा मला निधी देता येणार नाही याबद्दल मी देखील सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. परंतु त्यानंतर आचारसंहिता संपल्यावर जो काही तुम्हाला शब्द दिला आणि त्या पद्धतीनं निधी मिळाला नसेल तर ती देण्याची देखील आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. आज मावळ तालुक्यात
विधानसभेचं वारं वाहत असताना अनेक जण इच्छुक आहेत, अनेक जण आपल्या आपल्या पद्धतीनं इच्छा व्यक्त करतायत, प्रत्येक जण आपल्या नेत्याकडे जाऊन भेटून आम्हाला देखील उमेदवारी मिळाली पाहिजे अशा पद्धतीनं सांगतायत। मला 5 वर्ष माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व वडीलधाऱ्यांनी सहकाऱ्यांनी किंवा भावाच्या सहकाऱ्यांनी सांभाळून घेतलं, ताकद दिली आणि जेवढ्या विश्वासानं या मावळच्या जनतेनं एका वेगळ्या पद्धतीनं एक चांगला काम करणारा आमदार म्हणून महाराष्ट्रामध्ये माझी ओळख करून दिली त्या सर्व जनतेचं मी आज मनापासून आभार व्यक्त करतो। उद्याच्या काळामध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीचा धर्म पाळून आम्ही सर्वजण एक संघ राहून मावळ तालुक्यातील विधानसभेचा उमेदवार याला मोठं मताधिक्य देण्याचा सर्वांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे हाच आमच्या सर्वांचा संकल्प आहे। आता तुम्हाला काय विचारायचं असेल ते विचारा, याच्यात काय राहिला तुम्ही जरा सांगले मला। तुम्हाला काय विचारायचं ते विचारा, प्रश्न विचारा, सांगतो मी संपली तुम्ही प्रश्न। विरोधकांकडनं बोलण्यात येतं की सुधारी तुमच्या मागे नाही यावर काय सांगा? आता एवढी जरी आज वयाच्या 80 वर्ष आज माझ्याबरोबर आशीर्वाद यायला उभे आहेत, आज आप्पा आहेत, भरत बाबा आहेत, तिथली म्हणजे बघा शेवटी राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज मी असेल, बापूसाहेब बेगडे असतील किंवा अजून इतर मंडळी आम्ही जरी इच्छा व्यक्त करत असतो तर मी अजून कुणाकडे अशा पद्धतीने इच्छा व्यक्त केली नाही, परंतु इच्छा व्यक्त करणं यामध्ये कुठल्याही प्रकारचं गैर नाही। प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं नेत्यांना भेटून किंवा कार्यकर्त्यांचा संच उभा करून निवडणुकीला सामोरे जाण्याकरता तयारीत आहे, परंतु आगामी निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यावर आम्ही सर्वजण एक संघ राहून महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचा हाच आम्ही निर्धार केलेला आहे। अण्णा जसं तुम्ही तुम्ही कसं नाव माझं घेता, त्यांनी माझं नाव घेतलंय का? ज्या वेळेला माझं नाव कोणी घेऊन बोलेल त्यावेळेला मी नक्की त्याच्यावरती उत्तर देईन, परंतु ठीक आहे समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना सांभाळणं, त्यांना ताकद देणं किंवा आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवण्याकरता काही वक्तव्य करावे लागत असतात, परंतु त्यामध्ये कालच्या जो काही मेळावा त्या ठिकाणी झाला त्यामध्ये बाळासाहेब नेवाळे यांनी तो मेळावा आयोजित केला होता, त्यांचा जो काही मेळाव्याचा सारांश मी पाहिला किंवा मला माहिती मिळाली त्यामध्ये सोसायटीच्या म्हणजे दूध संघावरती आता एक संचालक म्हणून काम करतायत आणि दूध संघावरती जाताना सोसायट्यांचं मतदान होत असतं, सोसायट्या आपल्या बाजूने कशा करता येईल त्याकरता प्रयत्न केला जातो आणि सोसायट्यांची सगळी प्रक्रिया होत असताना ही सगळी प्रक्रिया 2016-17 साली झाली होती आणि त्यानंतरनं त्या सगळ्या प्रक्रियेत कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे, कोणी कशा पद्धतीनं चुकीची कामं केली आहेत हे न्यायालयीन बाब आहे, हे कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी जो काही निकाल झाला त्या निकालाच्या अनुषंगाने पुढची प्रक्रिया त्यांनी सुरू केली। कायदेशीर बाबीमध्ये अशा कुठल्याही प्रक्रिया किंवा अशा कुठल्या घटना झाल्या तर त्यामध्ये सामोपचाराने मिटल्या पाहिजेत ही सर्वांचीच अपेक्षा असते, परंतु एखादी घटना घडल्यानंतर जर ती ऑन रेकॉर्ड आली मग आपल्यावरती कुठला गुन्हा दाखल झाला तो पोलीस स्टेशनला ऑन रेकॉर्ड आला तर तो देखील आपल्याला मागं घेता येत नाही, किंवा एखाद्या कोर्टामध्ये जर कोणी केस फाईल केली तर त्यावरती सुद्धा सुनावणी घेऊन निकाल घेतला जातो किंवा काही त्यावरती प्रोसिजर आहे अशा पद्धतीने देखील आपल्याला प्रोसिजर करून पुढे जावं लागतं। पण मला काल जे काही मी पाहिलं नाही संपूर्ण पण मला माहिती जी मिळाली त्यामध्ये असा उल्लेख केला की सुनील शेळकेंनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, त्यांनी हे मिटवलं पाहिजे आणि जे काही सुरू आहे यामध्ये काही मंडळी जवळचेच आमचे आहेत अशा पद्धतीने सांगण्यात आलं। मी तुमच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील जनतेला माझ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की या सगळ्या घटनेशी कुठल्याही प्रकारचा माझा
तीळ मात्र संबंध नाही. जी काही प्रक्रिया झाली ती पूर्वीची होती, त्यामध्ये संघावरती बाळासाहेब नेवाळे संचालक असताना आमचे दीपक अण्णा देखील त्या ठिकाणी इच्छुक होते. त्यांनी सुद्धा त्यामध्ये सोसायट्या कशा मिळतील याकरता प्रयत्न करत होते, परंतु त्यांचा वाद पूर्वी 2016-17 हा मौलीभाऊ दाभाडे आणि नामदेवराव दाभाडे या मंडळींची जो काही कायदेशीर वाद असेल तर त्यांनी कायदेशीर पदनच पुढे गेलं पाहिजे, आणि जर त्यांना सामोपचारानं मिटवायचं असेल तरी त्याला कोर्टामध्ये जाऊन ते मिटणार आहे हे सगळं माहीत असताना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदरणीय अजितदादांनी पूर्णपणानं बाळासाहेब नेवाळे यांना मदत केली असताना सुद्धा अशा पद्धतीनं निषेध किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीचा संभ्रम तयार करून त्या ठिकाणी माणसांना एकत्रित केलं. समोर बसलेल्या माणसांपैकी 80% हे आदरणीय अजितदादांवरती प्रेम करणारे माणसं आहेत, त्यामुळं जी काही विश्वास आता तुम्हाला ठेवायची ती तुम्ही प्रामाणिकपणे ठेवली पाहिजे. कुठल्याही प्रकारची दिशाभूल न करता वलगण्या न करता आपण कायदेशीरपणाने पुढे गेलं पाहिजे. त्यात असंही सांगितलं की सुनील शेळकेंनी ते मिटवलं पाहिजे, सुनील शेळकेनं ती केस किंवा तो गुन्हे माग घेतले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः सुद्धा एका आरोपामध्ये मी सुद्धा आज गुन्हेगार आहे. मला स्वतःला माझं नाव वर्ष झाले आज काढता येत नाहीये, हायकोर्टात जाऊन सुद्धा मला काढता येत नाहीये, माझं मला स्वतःला नाव काढता येत नाही. आता त्यांना ही सगळी प्रक्रिया माहितीये, ज्यावेळेला ही सगळा घटनाक्रम झाला त्यावेळेला राकेश दादा आमचा प्रकाश भाऊ आगवणे त्यानंतर सुनील भाऊ राक्षे आणि सगळे मंडळी म्हणजे यांनी पुढाकार घेतला होता, देवाभाऊ गायकवाड या सगळ्या मंडळींनी पुढाकार घेतला होता की आपण एकत्रित आलं पाहिजे, आणि त्यावरती मी चर्चाही केली. तुम्हाला नक्की माझ्याकडनं काय अपेक्षित आहे तुम्ही मला सांगा, मी त्या पद्धतीने पुढे जातो. मला पेपर द्या, मला कुठल्याही प्रकारचे प्रेफरन्स त्यांनी पेपर दिले नाही. मला दिलं का मी मला कुठल्या प्रकारचे मला पेपर दिला, मला भेटलं मी. आम्ही मला वाटतं 4-5 महिन्यापूर्वी एका ठिकाणी माझ्या दुसऱ्या म्हणजे त्या ठिकाणी माझा फ्लॅट आहे त्या ठिकाणी आम्ही एकत्रित भेटलो, त्यावरती त्यांना आम्ही सांगितलं मला काय पेपर दे ते पेपर द्या मी माहिती घेतो. त्यानंतर त्यांनी पेपर दिले नाही, गावागावांमध्ये जाऊन नंतर काही बैठका घ्यायला लागली. मला वाटतं आमच्या माधुबा खालीकर दादांच्या घरी सुद्धा त्यांनी बैठक घेतली. मला ती समजलं, मी स्वतः फोन केला की चेअरमन तुम्ही त्या ठिकाणी बैठक घेऊन ते काय सांगताय, मला तुमची काय अडचणी सांगा, आपण कधी बसायचं किंवा काय त्यांचं मार्ग काढायचा, माझ्या अधिकारात असेल किंवा मला जिथं तुम्हाला मदत करता येईल मी तिथं तुम्हाला मदत करीन. परंतु ते म्हणले ना आता आमच्या सगळ्या बैठका होते झाल्यानंतर ना आपण बसू, त्यावरती सुद्धा मला त्यांनी भेट दिली नाही, माझ्याशी त्यांनी संपर्क केलेला नाही. हे प्रकरणच मुळात काय आहे, याच्यातून कायदेशीर बाबी काय आहेत किंवा त्यातून काय मार्ग आहे हे मला पहिले त्यांनी सांगावं, आणि जर त्यांना सांगायचं असेल तर त्यांनी आता कुणाच्या घरात सांगू नये. जर ते प्रामाणिक आहे, ते निष्ठावंत आहे, तो सच्चा कार्यकर्ता असेल आणि त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यांनी मला आता त्यांची जिथं श्रद्धा असेल त्या मंदिरात मला त्यांनी तिथं बोलवावं, मी त्या मंदिरात येईल. त्यांनी 8 दिवस मुदत दिली, मी तुम्हाला 8 तासाची मुदत देतो, तुम्ही 8 तासामध्ये मला बोलवा, तुम्ही जिथं बोलवा मी तिथं येईल. खरं काय खोटं काय ते सगळ्यांना समजू द्या. त्यांनी सांगितलं, मला हे बी कळालं की निवडणुकीला मग ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होईल किंवा निवडणूक संपल्यानंतर मी माघारी घेईन. नाही काय द्यायचं बरं, निवडणूक होत नाही तोपर्यंत मी गुन्हे मागे घेणार नाही असं मी सांगितलं. बरोबर ना, एस पी ला आता निवडणूक झाल्यानंतर मी तुमचे गुन्हे मागे घेईन. अशा पद्धतीने काहीतरी खोटं नाटक सांगून माणसांमध्ये मनामध्ये विष पिळू नका. 25 वर्ष तुम्ही राजकारण केलं, मी 15 वर्ष राजकारण करतोय. शेवटी ही माणसं कमवायला खूप वर्ष जातात आणि गाडवायला काही क्षण देखील लागत नाही. आता जर कायदेशीर प्रक्रियेतून पुढे जायचं असेल, कोर्ट कचेऱ्या किंवा लिगली प्रोसिजरमधून पुढे जायचं असेल तर त्यांना जावं लागेल, मलाही जावं लागेल. जर उद्या तुम्ही असं म्हणत असाल की नाही एक तूच मिटवलं पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो किंवा नेवाळे साहेबांना सांगतो, तुम्ही उदकांची जमीन 45 एकर जमीन ज्या वेळेला गावातल्या मंडळींना सांगितलं की मी तुम्हाला देव मंदिर बांधायला 50 लाख रुपये देतो
गावातल्या लोकांनी तुमच्या विश्वासाने तुम्हाला दिली, तुम्ही तिराई त्रस्त व्यक्तींना विकली, पण आजही तुम्ही मंदिराचा एक रुपया त्या गावाला दिला नाही, काय थोडेफार दिले असते? आता मी जर असं म्हणालो, तुम्ही जी काय पूर्वी जागाचे 45 एकर देवस्थानची गावातल्या गायरांची जागा उपसांची घेतली आणि ती विकली, ती तुम्ही परत द्या, हा मी आमदार म्हणून तुम्हाला आदेश आहे किंवा माझी सूचना आहे, तुम्हाला ती देता येईल का? तुम्हाला लीगल प्रोसेस म्हणून पुढे जावंच लागेल, त्याचं खरेदी कत कॅन्सल करावं लागेल, ज्यांनी कुणी स्टॅम्प ड्युटी भरली असेल ती परत करावी लागेल आणि ती गावाला द्यावी लागेल. तसंच तुम्ही जे काय सोसायट्यांमध्ये तुमचे उद्योग झाले असतील ते तुम्हाला कॅन्सल करावे लागतील, ते कायदेशीर आहे. त्यामुळे मला या भानगडीत जायचं नाही. मला एवढंच सांगायचंय, कुठलाही संबंध नसताना जाणीवपूर्वक या अशा निवडणुकीच्या तोंडावरती आरोप करत असताना नेवळे साहेब तुम्ही प्रामाणिक आहात, निष्ठावंत आहात, सच्चे आहात. फक्त तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती हा मुद्दा घेण्यापेक्षा मागच्या काही दिवसापूर्वी घेतला असता तर तो योग्य झाला असता. मी भेटायचं म्हणून सांगतोय आणि न बोलावता काही काल तीन मंडळाने म्हणून ते सांगतात. मी त्यामध्ये बापू साहेब असतील, बाळा भाऊ असेल आणि रवी आपला वेगळा असेल, हे तिथं आले. अरे पण मला बोलवा ना, मी तुम्हाला समोर बोलवतोय, समोर मला बोलवा, समोर मला भेट टाळायची आणि माझ्या विरोधात काहीतरी मग ही सुपारी घेतली का? त्यामुळे आपण या प्रक्रियेमध्ये जाताना शानिशा करताना हे वडीलधाऱ्या मंडळींच्या समोर सांगतो, या प्रक्रियेमध्ये किंवा या घटनेमध्ये माझा कुठलाही जरी संबंध असेल तर मी जाहीर माफी मागतो. पण जर तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही मला मंदिरात बोलवा, मी तिथं यायला तयार आहे आणि माझ्या दृष्टीने आता विषय तोपर्यंत संपला. पुढे काय संपलं अण्णा? जसं काल तुम्ही बोलले होते अपक्षांना तुमच्याच पक्षातले मदत चुपी मदत करत आहेत, काय सांगणार? काय होतं की जोपर्यंत निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार कोण, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, हे जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत आज तरी मला हे बोलणं योग्य वाटत नाही. मागाशी गणेश भाऊंनी देखील उल्लेख केला की माजी मंत्री बाळाभाऊंनी देखील त्यांची भूमिका, त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मी देखील त्यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. शेवटी आम्हाला एक एक मतदारसंघ महत्त्वाचा आहे. उद्या त्यांना देखील तालुक्याच्या बाहेर जाऊन प्रचार करायचा आहे. मला देखील जर पक्षानं जबाबदारी दिली तर इतर तालुक्यात जाऊन आम्हाला देखील प्रचार करणं हे स्वाभाविक आहे. एक एक सीट निवडून येणं, एक एक विधिमंडळामध्ये महायुतीचा आमदार जाणं आणि राज्यामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री बसवणं ही सर्वच कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि आम्ही सर्वजण ती स्वीकारून ताकदीने उभं राहू. अण्णा, तुम्ही म्हणता राष्ट्रवादी पूर्ण एकत्रित आहेत, तुमच्या खाण्याफाट्याच्या मीटिंगला असेल, सभेला असेल किंवा इथेही राष्ट्रवादीचे बरेचसे लोक गैर असतात. आपण सगळेच एका वेळेला उपस्थित असतील का? काही लोक नसतील, काही लोक असतात. आता प्रत्येक वेळेला तुम्हाला बोललो तुम्ही येता का? काही जण बाहेर ऍबसेंट राहतात, मी बाहेर आलो पुढच्या मीटिंगला येतो, पत्रा परिषद, तसं काही जण बाहेर असतात. पण ठीक आहे, तेवढं आपण समजून घ्यायचं आणि त्याचाही मी खुलासा मागे दिला किंवा माझ्या सरकारने दिला की काही अडचणी असतात, आमचे काही हेवे द्यावे दिले असले तरी आम्ही नक्की सामोपचारे ते संपूर्ण एका ताकदीने उभे राहू. जसं अण्णा तुम्ही बोलत होते की महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही म्हणून अपक्ष छुप्या पद्धतीने अपक्षाला मदत करत आहे, ही काय माहिती मला मिळत होती की तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मिळत होती. काही ठिकाणी बैठका सुरू आहेत आणि सांगितलं जातं की महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार यांच्या पाठीमागे उभं राहायचं किंवा पवारसाहेबांना कुणी कुणी भेटले, हे काय तुमच्या तोंडकडून मला जी माहिती मिळाली होती. परंतु आज तरी मला असं वाटतं की आज सकाळी जे काही मीडियासमोरून बाळाभाऊंनी सांगितलं त्यानंतर या सगळ्या चर्चेवरती आणि या सगळ्या ज्या काही घडामोडी होत्या याच्यावरती पूर्णपणे आता पांघरून घातले गेलेले. 24 तारखेला अर्ज भरण्याचा सोशल मीडियावर मेसेज येतो. आमचे कार्यकर्ते अति उत्साही आहेत. मी मागाशी दुपारी पण मी आवाहन केलं 24 तारीख आपण का म्हणून सांगितले किंवा कशा पद्धतीने सांगितले, अजून उमेदवार महायुतीचा जाहीर नाही. जाहीर झाल्यावरती आम्ही सगळे नेते मंडळी एकत्रितपणानं बसू आणि त्यानंतरनं कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जायचं हे ठरल्यानंतरनं मग उमेदवार कोण, त्याचा अर्ज कधी भरायचा, पुढे भरायचा, कशा पद्धतीने भरायचा हे सगळं ठरत, प्रचाराची यंत्रणा कशी असली पाहिजे, कुणावरती काय जबाबदारी असणार आहे, महायुती म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती किंवा राष्ट्रवादी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती काय जबाबदारी असेल, आम्हाला साथ देणारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आठवले साहेबांचा पक्ष असेल हे सगळे मंडळी त्याबरोबर इतर देखील काही घटक पक्ष हे महायुतीला जोडले आहेत या सर्वांना एकत्रित घेऊन सर्वांची चर्चा करून निवडणुकीच्या बाबत निर्णय घेतले जातील. फडणवीस साहेबांना तालुक्यातली काही माहिती मला द्यायची होती ती त्या ठिकाणी मी दिली आणि इतर देखील पिंपरी चिंचवड किंवा पुणे या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला देखील जबाबदारी घ्यावी लागेल अशा पद्धतीने सूचना मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. त्यावरती जे काही जबाबदारी असेल ती नक्कीच घेऊन आम्ही काम करू अशा पद्धतीने देखील आम्ही आश्वासन दिलेले. आमदार साहेब अगदी शेवटचा प्रश्न, भोसरी आणि चिंचवडचे महायुतीचे उमेदवार जाहीर झाले, पिंपरी आणि मावळचं अजून झालेलं नाही. पिंपरी आणि मावळ आता आपल्याला माहीत आहे की काही ठिकाणी असे आहे की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा सिटिंग आमदार आहे त्याच पक्षाला ती जागा द्यायची असा फॉर्म्युला बऱ्यापैकी महायुतीमध्ये झालेला आहे. परंतु काल आम्ही कर्ज जामखेडची जागा राष्ट्रवादीच्या आमदार असताना तिथं भारतीय जनता पक्षाला ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोडली आणि राहुरीची पण जागा अशा दोन मतदारसंघ हे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी सोडलेले आहेत. अजून काही घडामोडी आहेत त्यामुळे आज लगेच काही त्यावरती सांगता येणार नाही. परंतु यादी आज उद्या परवा कधी जाहीर होईल त्यावरती स्पष्टपणाने दिसेल. धन्यवाद, शुभेच्छा, सर्वांचा आभार.